कोकणामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि मुंबई गोवा महामार्गावरचं परशुराम घाटामधला सावडाव धबधबा हा आता प्रवाहित झालाय. सह्याद्री पर्वतरांगावरून वाहणारे धबधबे हे 200 ते 250 फुटावरून फेसाळत वाहत असतात. मुंबई गोवा मार्गावरील परशुराम घाटातील सवत्सडा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय. याचा आढावा घेतलेला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी, पाहूयात. पाऊस चालू झाला की सह्याद्रीतील सर्व धबधबे ओसंडून वाहत असतात. माळशेज घाटामधील धबधबा असेल, आंबोली घाटातील धबधबा असेल, किंवा मग मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट आहे येथील सवत्सडा धबधबा असू दे. मी आज सवत्सडा धबधबा जिथे आहे तुम्ही माझ्या मागे पाहताय, पेसाळलेला धबधबा आहे आणि याची गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे दिवसभर हजारो पर्यटक येत असतात. पाऊस चालू झाला की पर्यटक इथले हा धबधबा कधी प्रवाहित होतोय आणि आम्ही कधी या धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी किंवा मग खेळण्या बागण्यासाठी येतोय असे पर्यटक आहेत ते वाट बघत असतात. हा जो सवत्सडा धबधबा आहे हा ओथंबून वाहत आहे आणि या सवत्सड्याकडे येण्यासाठी जो मार्ग आहे तो मात्र कुठेतरी निसटत आहे. जर एखाद्याचा पाय सरकला तर उजव्या बाजूला असणारा जो खोल दऱ्या तिथं माणूस पडू शकतो किंवा मग इथं कुठल्या प्रकारचं संरक्षण भिंत पाहिजे तशी नाहीये, त्यामुळे किंवा मग पोलीस प्रोटेक्शन हवं असतं ते नाही. कारण आता त्या प्रकार करणारे जे पर्यटक असतात ते कुठेतरी आपला जीव गमावून बसू शकतात, त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी इथे कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही. मात्र आपण जर मुंबई गोवा महामार्गावरून येत असाल आणि परशुराम घाटात थांबलात तर तुम्हाला हा सवत्सडा धबधबा आहे इथे तुम्ही येऊ शकता आणि मनमुराद आपला आंघोळीचा किंवा मग या सवत्सडा धबधब्याखाली खेळण्याचा तुम्ही आनंद लुटू शकता. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. सवत्सडा धबधब्याखाली मनमुराद आनंद घेण्यासाठी कोल्हापूरहून पर्यटक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगशील, तुझं नाव काय आणि कसं वाटलं इथे येऊन? नमस्कार, माझं नाव नीरज वाघमोडे, मी कोल्हापूरहून आलेलो आहे आणि या धबधब्याबद्दल खूप काही ऐकून होतो आणि दरवर्षी तिथं आम्ही येत असतो. खूप छान वाटलं, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि धबधब्याचं जर प्रत्यक्ष पाणी पाहिलं तर खूपच भारी वाटतं आणि इथं काळजी घेण्यासारखी पण काही गोष्टी आहेत. तिथं थोडे रस्ता खचलेले आहे, त्याचा पण तुम्ही कायद्याने व पोलिसांच्या ह्याने करून विचार करून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. आपल्याकडे दुसरे गृहस्थ आहेत जे कोल्हापूर गडिंगला जोडून आलेले आहेत, दादा काय सांगाल? नमस्कार, मी सतीश जगताप गडिंगला जोडून आलेलो आहे. इथं वार्षिक धबधबा बघण्यासाठी आलेला आहे. उत्कृष्ट धबधबा आहे, छान धबधबा आहे, इथं आनंद घेतलेला आहे मी. सवत्सड्याच्या इथं आपण आनंद घेताना आपल्या जीवी सांभाळला पाहिजे, कुठल्या प्रकारचा अतिरेक न करता आपण या मनमुराद या धबधब्याखाली आंघोळ घ्यायची आहे. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह राजू जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण.